नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधार न्यूज. खरं तर महाराष्ट्राला बैलगाडीची परंपरा काही नवीन नाही. दक्षिणेकडे जसा जलीकट्टू भरवलं जातो तसं महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती भरवली जातात. पण बैलगाडी बरोबर श्वान पण काही दिवसांनी शर्यतीमध्ये आले. पण गोट्यात बांधणारी म्हैस ही फक्त दुग्धार्जनापासून अर्थार्जनासाठी वापरली जाणार होती, पण तीच आता कुठंतर बैलांच्या प्रमाणे रस्त्यावर जाऊ लागलेली आहे. आपल्या बरोबर मिरजेचे एक म्हैसवाले आहेत. ते सुद्धा गेली 20 वर्ष झाले ही परंपरा जोपासत आहे. त्यांच्याकडून आपण नेमकी जाणून घेणार आहोत की म्हैस पळवण्याची परंपरा काय आहे आणि याला काय इतिहास आहे. काशीनाथ बंडगर राहणार धनगर गल्ली गुरुवार पेठ मिरज. गेले 20 वर्ष झाला म्हशी पळवण्याची शर्यतीच्या ह्याच्यात भाग घेत आहे. 7 वर्ष झालं कंटिन्यू म्हस पळवत आहे मी ह्यात. दुसरा किती स्पर्धा केल्या तुम्ही? आजपर्यंत 40 स्पर्धा केलेल्या आहेत. दुसरा, तिसरा, पहिला नंबर. कोल्हापूर, कवटेसार, संडोई, इचलकरंजी, मानकापूर या ठिकाणी जाऊन. हे तुम्हाला कसं सुचलं, कुठं बघितलं होतं पहिल्यांदा? हे आमची परंपरा आजा पंजापासून ही आम्ही ह्यातच आहे. सांगली सारख्या शहरात होत होते पहिल्यांदा? होत होते. फक्त म्हैस ही तुम्ही शर्यतीसाठी पाळलेली का दुसरी? नाही नाही, दुसरी आणि शर्यती. म्हैस आहे तुमची शर्यतीची? हे आता माझी 4थी म्हैस आहे. ह्याच्या अगोदर आणि होती ही 4थी म्हैस. म्हणजे हा पारंपरिक खेळ? पारंपरिक खेळ. आपला हा पारंपरिक आहे, महाराष्ट्राचा पारंपरिक. आपल्या इथे कोल्हापुरात, महाराष्ट्र बेळगाव कोल्हापूर ह्या ठिकाणी जास्त स्पर्धा असतात. चांगली नाही आहे की परवा दिवशी जोरात मोठं मोठं याला मोठं बक्षीस पण दिलं जातं. 50,000 हा ही खेळाचा समृद्ध व्हायला समृद्ध व्हायला 50,000 व्हायला रस्त्यावर व्हायला. दुसरी गोष्ट, म्हशीला मारायची अजिबात गरज पडली नाही. नाही नाही नाही. ट्रेनिंग कसं दिलं तुम्ही? लहानपणापासून ट्रेनिंग, 2 महिने दूध पाजत त्याला ट्रेनिंग देते. गाडी नाही, आम्ही रेग्युलर जरी गेलो तर मागे लागून येते. गाडीच पाहिजे असं काय मला झाला की झाला. त्याच्यावरूनच पावायचे म्हैस. आवाज पिकअप. दुसरी गाडी तशी नाही ना त्याला काय, आणि त्यांना आवाज लागतोय. स्प्लेंडरला आवाज येणार नाही आपल्या तसा.